मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट काढलाय राज ठाकरेंना अकरा जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत वारंवार गैरहजर राहिल्यामुळे शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार दोन रोजी राज ठाकरे यांच्यासह दहा जणांविरोधात अजामीनपत्र वॉरंट बजावलं होतं या प्रकरणी आठ जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे मात्र गैरहजर राहिले यानंतर कोर्टानं राज ठाकरेंविरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट काढला आहे शिराळा कोर्टानं दोन जा हजार आठ मध्येच राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलना प्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट काढलं होतं पण राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असल्याने आता बुधवारी झालेल्या ते गैरहजर राहिले दरम्यान मनसेचे नेते पारकर या उपस्थित होते त्यांना कोर्टानं जामीन मंजूर केलाय पण राज ठाकरे मात्र गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा अजामीन पत्र वॉरंट काढण्यात आलंय मावळते आमदार विनायक मेटे सदाभाऊ खोत आणि सुजित सिंग ठाकूर यांना उमेदवारी नाकारत भाजपाने बुधवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली भाजपाने जारी केलेल्या या यादी मेटे आणी खोत यांची नावन नसला मुले या उमेदवारांच्या यादीमध्ये मेटे आणि यांची नावं नसल्यामुळे मित्र पक्षांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मेटे आणि सदाभाऊ खोत या दोन्ही नेत्यांची नावं यादीत नसल्याने उपहासात्मक टीका केली आहे मिटकरींनी ट्विटरवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की तुम्हाला देवेंद्र फडणवीस इतकं मोकाट सोडतील याची वय कल्पना नव्हती मला तर फार दुःख झालं आहे पुढचे दोन ते तीन दिवस मी काही जेवणार नाही कारण मेटे आणि सदाभाऊ हे सभागृहात नसले तर सभागृह अगदी खाली असं उपहासात्मक वक्तव्य मिटकरी यांनी या व्हिडिओमध्ये केलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथे घेतलेल्या जाहीर सभेमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडलंय तर औरंगाबाद शिवसेनेच्या सदतीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते यावेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष केलं मात्र करना के के या सभेनंतर विरोधकांनी मात्र उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय यावेळच्या टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट ही बारामतीहून नाही तर अबू आझमीनकडून आली होती तीन दशकांपासून सेनेचा महापौर आमदार आणि खासदार असूनही ना पाणी प्रश्न सोडवता आला ना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करता आले काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे आणि हिंदू व मराठी जनता मारती खडे असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यावर शिवसेनेनं ना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे पंकजा यांना डावलत भाजपाने महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे याच संदर्भात सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करताना शिवसेनेनं राजकीय इच्छेने मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झालंय असं म्हटलंय तसेच मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडे यांच्यावर आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या भाजपमधून मुंडे महाजनांचं नामोनिशाण मिटवायचंय या ईर्षेनच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झालंय त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरोसा नाही असं शिवसेनेनं ना म्हटलंय देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय गेल्या चोवीस तासात सात हजार दोनशे चाळीस नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे त्यानंतर देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून बत्तीस हजार चा चारशे नव्वद वर पोहोचली आहे देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगानं होताना पाहायला मिळतोय गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढत आहे आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या चोवीस तासात सात नवीन रुग्ण आढळले आहेत तर सक्रिय रुग्णांची संख्या ही बत्तीस हजार चारशे नव्वद इतकी झाली आहे त्यापैकी दोन हजार सातशे एक रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत ही गेल्या चार महिन्यातील सर्वात मोठी वाढ आहे